शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा. बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा उमेदवारी. सुळेंसमोर अजित पवार पक्षाच्या सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार. शिरूर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंचं नाव निश्चित. अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे अशी लढत होणार. दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार पक्षाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी निश्चित. भास्कर भगरे यांच्यासमोर महायुतीच्या उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचं तगडं आव्हान. वर्धा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार पक्षाकडून अमर काळे निवडणूक लढवणार, तर महायुतीकडून भाजपचे रामदास तडस निवडणुकीच्या रिंगणात. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटाकडून निलेश लंकेंना उमेदवारी. नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्याविरोधात लंके निवडणूक लढणार. विकासाच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणूक लढवणार शरद पवार पक्षाकडून उमेदवारी झाल्यानंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया, तर 100,000% मीच खासदार होणार उमेदवार निलेश लंकेंना विश्वास. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी इतरांवर आरोप करणं हा निसर्गाचा नियम. निलेश लंकेंच्या आरोपांना गांभीर्यानं घेत नाही राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. निलेश लंकेंनी राजीनामा दिला तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न, मात्र सभेदरम्यान त्यांनी जे आरोप केले त्याचं उत्तर मीडियातून नव्हे तर सभेतून देणार, आमचे कार्यकर्ते त्यांना उत्तर देतील, सुजय विखेंची प्रतिक्रिया. महायुतीकडून महादेव जानकर परभणी लोकसभा लढवणार. 1 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार महादेव जानकरांची माहिती, तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे उपस्थित राहणार. परभणीमधून महादेव जानकरांना उमेदवारी जाहीर. राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा. महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीसंदर्भात अद्याप निर्णय नाही. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची माहिती, तर आम्ही सोबत लढण्यासाठी तयार आहोत मात्र पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, गायकवाड यांची प्रतिक्रिया. खासदार चंद्रकांत हंडोर यांच्या अध्यक्षतेखाली भीमशक्ती संघटनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची चेंबूरमध्ये बैठक. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेन्नीथलांचं बैठकीला ऑनलाईन संबोधन. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी खासदार चंद्रकांत हंडोर यांच्या भीमशक्तीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू. संघटनेमध्ये काम करणाऱ्या सर्वांना महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांकडून शुभेच्छा. पूर्व विदर्भात काँग्रेसच्या जागावाटप करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी तेली समाजाला डावललं, भाजपत प्रवेश केलेले प्रकाश देवतळेंचा आरोप. उमेदवारी जाहीर होण्याआधीच हेमंत गोडसेंचा प्रचार सुरू. प्रचार सुरू करण्याचे आदेश मला मुख्यमंत्र्यांनीच दिलेत, हेमंत गोडसेंची माहिती. हेमंत गोडसेंकडून नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन. हेमंत गोडसेंच्या हस्ते शालिमार चौकातल्या हनुमान मंदिरात पूजा. लोकसभा उमेदवारीसाठी माझी मागणी आणि आग्रह नव्हता, मंत्री छगन भुजबळांची माहिती, तर दिल्लीच्या बैठकीत माझ्या नावाची अचानक चर्चा सुरू, भुजबळांची प्रतिक्रिया. नाशिक लोकसभेची जागा आमचीच, ती जागा शिवसेनेलाच मिळणार, शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचा दावा. तर भुजबळांनी काहीही म्हटलं तरी आमचा दावा सोडणार नाही, शिरसाट यांची प्रतिक्रिया. विजय शिवतारेंची लोकसभा निवडणुकीतून माघार. विजय शिवतारे बारामतीतून लढणार नसल्याची माहिती. शिवतारेंचे कार्यकर्ते महायुतीचा प्रचार करणार.
माझ्यामुळे शिंदेंना अडचण नको म्हणून निवडणुकीतून माघार घेतली. विजय शिवतारेंची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवार मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर. रिमझिम पावसात सुनेत्रा पवारांचा विविध सोसायट्यांना भेटी देत नागरिकांशी संवाद. कोल्हापूर दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंचा शाहू महाराजांना पाठिंबा, त्यामुळे तेव्हापासून शाहू महाराज यांच्या प्रचाराला सुरुवात केली. कोल्हापूर शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांची प्रतिक्रिया. हिंगोलीमध्ये खासदार हेमंत पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते नाराज. हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध. अनेक पदाधिकारी राजीनामे देणार. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली उद्धव ठाकरेंची बैठक. दानवेंच्या पक्षप्रवेशाच्या खोट्या बातम्या. सकाळी चालल्यानंतर दानवेंनी घेतली ठाकरेंची भेट. रायगड लोकसभेवरून भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचा प्रयत्न. तटकरेंसोबतचे मतभेद बाजूला ठेवत महायुतीचे उमेदवार म्हणून कामाला लागा, कार्यकर्त्यांना सूचना. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणार. मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती. तर निवडणुकाजवळ आल्या की विरोधक अफवा पसरवत असतात, याकडे लक्ष देणं गरजेचं नाही, चव्हाणांचा टोला. रायगड आणि शिरूरमधील उमेदवारांची आधीच घोषणा. खासदार सुनील तटकरेंची माहिती. तर भाजपकडे 6 ते 7 जागा मागितल्या, तटकरेंची प्रतिक्रिया. मी निवडणूक लढवण्यावरती ठाम, वसंत मोरेंची प्रतिक्रिया. तर मनोज जरांगे माझा सक्षम उमेदवार म्हणून विचार करतील, मोरेंचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.